नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉन्ग चॅप्टर नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि आज आपण बघणार आहे चॅनल सेक्शन. चॅनल सेक्शनच्या बद्दल न्यूमरिकल बघणार आहे. तर बघा, हा एक चॅनल सेक्शन आहे. आता बघा, या चॅनल सेक्शन मध्ये टॉप पासून तर बॉटम पर्यंत डिस्टन्सला ओव्हरऑल डेप्थ म्हणतात. ओव्हरऑल डेप्थ, त्यानंतर हे आहे फ्लेंज टोटल एवढा, त्यानंतर हा एक फ्लेंज आहे, आणि त्याच्यानंतर हे डिस्टन्स म्हणजे आहे वेव. हे दोन्ही फ्लेंज सेम राहतात तेव्हाच हा चॅनल सेक्शन बनतो. तर याचे फॉर्म्युले बघूया. आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये एक्स एक्स ऍक्सिस काढावी लागते आणि एक वाय वाय ऍक्सिस काढावी लागते. तर बघा, याच्या दोन पार्ट करूया. मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिस साठी आणि एक मुवमेंट ऑफ इनर्शिया वाय वाय ऍक्सिस साठी चॅनल सेक्शन चे प्रॉब्लेम. तर एक डायग्राम आपण काढू एक्स एक्स ऍक्सिस साठी. हे काढूया एक्स एक्स ऍक्सिस साठी डायग्राम, आणि एक डायग्राम करूया वाय वाय ऍक्सिस साठी. तर सर्वात आधी बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्स एक्स ऍक्सिस मध्ये आता मुवमेंट ऑफ इनर्शिया जर समजा आपल्याला काढायचं आहे. हे आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ऍक्सिस, हा एक्स एक्स ऍक्सिस. तर याच्यामध्ये बघा, डायरेक्टली आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे की बघा, याच्यात म्हणजे कुठलाच फॉर्म्युला लावायची गरज नाही आहे, पॅरलल ऍक्सिस थेरम लावायची गरज नाही आहे. तर सिंपल बघा, या रेक्टेंगल मधून बघा, ह्या मोठ्या रेक्टेंगल मधून हा छोटा रेक्टेंगल काय करायचा, मायनस करायचा. या मोठ्या रेक्टेंगल मधून हा छोटा रेक्टेंगल काय करावा लागेल, मायनस करावा लागेल. म्हणजे ए बी सी डी, म्हणजे याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मधून हा पी क्यू आर एस याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मायनस करावा लागेल. का असं? कारण जर समजा तुम्ही जर याला ऑब्झर्वेशन केलं, तर याला ऑब्झर्वेशन करताना हा जो मोठा जो रेक्टेंगल आहे याचा सेंटर इतर आहे. या मोठ्या रेक्टेंगल जर आपण सेंटर पाहिलं तर हा इतर, आणि छोट्या रेक्टेंगल जर सेंटर पाहिला तर तो इतर आहे. म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही जे सेंटर आहेत या एक्स एक्सिस वर येतात. बघा, हे दोन्ही सेंटर काय आलेले, एक्स एक्स ऍक्सिस वर आले. त्याच्यामुळे याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिसचा डायरेक्ट फॉर्म्युला लागणार आहे, बी डी क्यूब बाय 12. म्हणजे मोठा जो रेक्टेंगल आहे बी डी क्यूब बाय 12, त्याचा ब्रेंथ आणि डेप्थ क्यूब बाय 12, मायनस छोटा रेक्टेंगलचा बी डी क्यूब बाय 12, हा डायरेक्ट फॉर्म्युला. या मोठ्या रेक्टेंगल मधून जर समजा आपण हा छोटा रेक्टेंगल काय केला, मायनस केला, तर हा पेट आपल्याला चॅनलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिस मध्ये. पण विद्यार्थी मित्रांनो, या वाय वाय ऍक्सिस ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो, तर याचा बघा आता सेंटर लाईन आता अशी मुवमेंट ऑफ इनर्शिया जर सेंटरचा काढला तर हा वाय वाय ऍक्सिस. मग आता याचा जर सेंटर जर आपण इथं धरलो, याचं सेंटर इथं धरलो, तर हा जो रेक्टेंगल बनते तिसरा, याचं सेंटर या लाईन मध्ये येऊन आलं का, नाही. मग या लाईन मध्ये येत नसल्यामुळे इथं आपल्याला पॅरल ऍक्सिस थेरमचा युज करावा लागेल. त्यासाठी इथं डायग्राम नंबर फर्स्ट म्हणायचं, याला डायग्राम नंबर सेकंड म्हणायचं, आणि याला डायग्राम नंबर थर्ड म्हणायचं. आणि याच्या स्टेप्स आहेत, तर ते स्टेप्स मी तुम्हाला सांगतो की कुठल्या कुठल्या स्टेप्स आता आपण युज करू. तर सर्वात पहिले आपल्याला स्टेप नंबर फर्स्ट नुसार जावं लागेल. तर स्टेप नंबर फर्स्ट आपली अशी आहे की आपल्याला एरिया काढावा लागेल. काय काढावं लागेल, एरिया. एरियाचा फॉर्म्युला आहे बी इंटू डी, सिंपल फॉर्म्युला. याचा एरिया काढावा लागेल, हे एक वेगळा रेक्टेंगल, याचा रेक्टेंगलचा एरिया, याचा रेक्टेंगल, तीन काढावे लागतील. त्याच्यानंतर मग स्टेप नंबर टू, तिन्ही याला सेम फॉर्म्युला लागणार आहे. सर्व फॉर्म्युले सेम लागतात, म्हणजे सर्व याला सेम लागतील. आय जी काढावे लागतील, मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ऍक्सिस. याचा फॉर्म्युला आहे वाय वाय ऍक्सिसचा बी क्यूब डी बाय 12, बी क्यूब डी बाय 12. म्हणजे याचा पण आय जी वन काढावा लागेल, याचा आय जी टू काढावा लागेल, याचा आय जी थ्री, फॉर्म्युला सेम लागणार आहे. त्याच्यानंतर मग स्टेप नंबर थर्ड नुसार आपल्याला आता बघा, आपल्याला वाय वाय ऍक्सिस काढायचा आहे.
तर त्याच्यासाठी आपल्याला x1 काढावा लागेल, x2 काढावा लागेल आणि x3 काढावा लागेल, x1 x2 आणि x3, कारण आता आपल्याला x बार काढावा लागते. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे याचा, a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 a3 x3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3. आता हा x1 x2 आणि x3 कसा काढतात, तर पहिल्या डायग्राम मध्ये जर समजा आपण ऑब्झर्व केलं तर याचा सेंटर इथं आहे, तर सेंटर मधून एवढं डिस्टन्स म्हणजे हे झालं x1, या सेंटर पासून तो एवढं डिस्टन्स म्हणजे हा x2 आणि इतकं डिस्टन्स y ऍक्सिस पासून टचेस x3, x1 x2 आणि x3. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला h1 काढावं लागेल, h1 h2 आणि h3. स्टेप नंबर 4, h1 h1 चा फॉर्म्युला येईल x1 मायनस x बार, मोठ्यातून लहान मायनस करावे लागते. h2 चा फॉर्म्युला येईल x बार मायनस x2 आणि h3 चा फॉर्म्युला येईल x3 मायनस x बार. याच्यासाठी बघा, हे x1 आणि x बार मधून मायनस, त्याच्यासाठी आपल्याला हे x1 x2 x3 आणि x बार काढा कशासाठी लागते, हा h1 h2 आणि h3 साठी. इथं एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला मोठ्यातून लहान मायनस करणे, लहान काय करणे, मायनस म्हणजे की लक्षात आहे, x1 जर मोठा असला तर x1 पहिले घेसा आणि x बार लहान असाल तर ते नंतर, x1 मायनस x बार जर हा मोठा आला तर हा पहिले घेसाल आणि हा नंतर, मोठ्यातून लहान मायनस करणे म्हणजे तुम्हाला h1 h2 h3 भेटेल स्टेप नंबर 4 मध्ये. त्याच्यानंतर स्टेप नंबर 5 मध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया वाय वाय एक्सिस करावा लागेल. काय फॉर्म्युला याचा, आय वाय वाय एक्सिस इज इक्वल टू पहिली डायग्राम, आय वाय वन वाय वन प्लस आय वाय टू वाय टू प्लस आय वाय थ्री वाय थ्री, हे आपल्याला सोडावं लागेल. आणि त्याच्यानंतर इथं सिम्पल फॉर्म्युला लागेल, फॉर्म्युला म्हणजे बघा, आय जी वन म्हणजे पहिल्या डायग्राम साठी इथे येईल a1 h1 चा स्क्वेअर, मग येणार आय जी टू प्लस a2 h2 चा स्क्वेअर, आणि नंतर येणार आहे आय जी थ्री a3 h3 चा स्क्वेअर. आता तुम्ही म्हणता सर इथं तर तुम्ही एक एकच काढला, मी फक्त फॉर्म्युले तुम्हाला एक एक याचे लिहून दिलेले आहे, म्हणजे इथं a1 a2 a3 ig1 ig2 ig3 फॉर्म्युला सेम लागणार आहे, बाकी तर सर्व सारखाच आहे, h1 h2 h3. तर बघा स्टेप नंबर फर्स्ट, पहिली एरिया काढावा लागेल, या पहिल्या डायग्रामचा एरिया, मग याचा दोनचा आणि या तीनचा एरिया, नंतर आय जी बी डी क्यूब बाय 12 बी क्यूब डी बाय 12 हा फॉर्म्युला आहे, नंतर मग x1 x2 x3 x बार मोठ्यातून लहान मायनस तर h1 h2 h3 आणि नंतर मग आय वाय वाय एक्सेस, आय वाय वाय वन प्लस आय वाय वाय टू प्लस आय वाय वाय थ्री, आणि याचे फॉर्म्युले आय जी वन प्लस a1 h1 स्क्वेअर प्लस आय जी टू प्लस a2 h2 स्क्वेअर प्लस आय जी थ्री प्लस a3 h3 स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बघणार आहे, हे सर्व झालेले आहेत फॉर्म्युले, आणि आता सुरू करूया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, ए चॅनल सेक्शन हॅज द फॉलोइंग डायमेन्शन, फ्लेंज 50 mm बाय 10 mm, ओवर ऑल डेप्थ 200 mm, थिकनेस ऑफ वेव 10 mm, फाइंड द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स एक्सिस अँड वाय वाय एक्सिस. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जर समजा आला प्रॉब्लेम तर दोन्ही विचारले तर 6 मार्कासाठी प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम मोठा आहे तो. तर लक्ष द्या प्रॉब्लेम कसा आहे, ना अत्यंत सोपीच आहे, कठीण नाहीच आहे. याच्यात ते चॅनल सेक्शन आहे, ते एक चॅनल सेक्शन काढून घेऊ आपण. एक काढला चॅनल सेक्शन, हा काढला आपण चॅनल सेक्शन. आता चॅनल सेक्शन मध्ये बघा, त्याला काय म्हणतात, फ्रेंच फ्रेंच किती दिलेलं आहे, 50 बाय 10, फ्रेंच आहे 50 बाय 10, म्हणजे हे 50 mm आहे, याला फ्रेंच म्हणतात, हे तुम्हाला माहित असेल. हे पण 50 आहे, दोन्ही याचे चॅनल मध्ये काय राहतात, फ्रेंच सारखे राहतात. आणि बाय 10 mm, हे 10 mm आहे आणि हे पण किती राहील, मग 10 mm, 50 बाय 10, 50 बाय 10. त्यानंतर वेब थिकनेस आहे 10 mm, वेबची थिकनेस 10 mm, इथून कट करूया, इथून कट करूया. ओव्हरऑल डेप दिलेला आहे बघा, ओव्हरऑल डेप 200 mm, ओव्हरऑल डेप दिलेली आहे 200.
तर एवढं डिस्टन्स किती राहील मग वेबचं? हे डिस्टन्स राहील 200. 200 मधून 10 आणि 10 मायनस कर सांगतो, हे होऊन जाईल 180. किती होऊन जाईल? 180. हा आहे 50 50 10 10, हा 180 आणि हा 10. त्यानंतर काय करायचं आहे? आता आपल्याला फाइंड करायचं आहे सर्वात आधी एक्स एक्स एक्सिस. आपल्याला फाइंड करायचं आहे आय एक्स एक्स एक्सिस. ओके, पहिले एक्स एक्स एक्सिस फाइंड करूया. तर एक्स एक्स एक्सिस फाइंड करताना चॅनल सेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक रेक्टेंगल तयार करायचा, मोठा रेक्टेंगल असा. हा मोठा रेक्टेंगल, त्याला नाव देऊन देऊ आपण ए बी सी डी आणि हा एक छोटा रेक्टेंगल. पी क्यू क्यू आर एस. मोठ्या रेक्टेंगल मधून म्हणजे मोठ्या रेक्टेंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मधून छोट्या रेक्टेंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस केलं की डायरेक्ट भेटून जाते. तर मग आता काय करायचं? सर्वात आधी स्टार्टिंगला इथं लिहू आपण इन ए रेक्टेंगल, इन ए रेक्टेंगल ए बी सी डी, ए बी सी डी. त्याच्यामध्ये आता बघा ब्रेथ बी म्हणजे होते आडवं डिस्टन्स. आडवं डिस्टन्स बघा किती आहे, आडवं हॉरिझॉन्टल. मी हायलाइट करून दाखवतो, आडवं डिस्टन्स आहे 50, मोठ्या याच्यात 50 50. आणि उभं डिस्टन्स किती आहे? उभं डिस्टन्स आहे 200. हे टोटल वरपासून तर खालीपर्यंत बी आहे 50, आणि डी आहे 200. हा झाला ए बी सी डी. सेकंड रेक्टेंगल घेऊ, इन ए रेक्टेंगल पी क्यू आर एस, इन ए रेक्टेंगल पी क्यू आर एस स्मॉल वाला रेक्टेंगल. याचा बी सांगा किती आहे. आता लॉजिक लावा की टोटल एवढं डिस्टन्स आहे 50, हे डिस्टन्स किती आहे? 50 आहे. आता हे डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स किती आहे टोटल? 50 आहे. 50 मधून जर 10 मायनस केला, 50 मधून काय केला? 10 मायनस केला, तर किती भेटेल आडवं डिस्टन्स? 40. आणि उभं डिस्टन्स किती आहे? 180. म्हणजे स्मॉल बी आहे 40 आणि स्मॉल डी आहे 180. आणि डायरेक्टली आता फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आय एक्स एक्स इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12 मायनस स्मॉल बी डी क्यूब बाय 12. आणि इथं डायरेक्ट डायरेक्ट आन्सर लिहून जाईल. आता बी बी किती आहे? 50. डी किती आहे? 200 चा क्यूब अपॉन 12. बी किती आहे? 40. डी किती आहे? 180. 180 चा क्यूब अपॉन 12. कॅल्शियम मध्ये टाकूया आणि आन्सर काढूया किती येते. सर्व आधी कॅल्शियम मध्ये टाकेन मी 50, नंतर 200 चा क्यूब अपॉन 12 मधात जाईल मायनस, नंतर टाकावं लागेल 40 इन ब्रॅकेट 180 चा क्यूब अपॉन 12 आणि ईएनजी बटन दाबसाल तुम्ही, तर याचा आन्सर येणार आहे 13.89 into 10 to the power 6 mm to the power 4. हा झाला आय एक्स एक्स एक्सिस. अत्यंत सोपी होता फाईन करण्यासाठी एक्स एक्स एक्सिस. कॅपिटल या रेक्टेंगल मधून हा स्मॉल रेक्टेंगल काय केला आपण? मायनस केला आणि डायरेक्टली काय झालेला आहे? आय एक्स एक्स एक्सिस फाईन झाला. अत्यंत सोपी. आता आपल्याला आय वाय वाय एक्सिस फाईन करायचा आहे, तर कसा फाईन करसाल? मुवमेंट ऑफ इनर्शिया वाय वाय एक्सिस फाईन. आता वाय वाय एक्सिस काढायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक डबल आय हे काढावं लागेल, चॅनल सेक्शन काढावं लागेल. हा झाला चॅनल सेक्शन. हे डिस्टन्स दिलं होतं 50,
टॉप टू बॉटम डिस्टन्स ओव्हरऑल डेप्थ दिली होती 200 mm, 10 mm, त्यानंतर हे पण 10 mm. बघ 200 म्हणून 10 10 केलं तर किती येतं? 180 mm. हे असे टोटल डिस्टन्स दिलेलं आहे. आता याच्यामध्ये डायग्राम तीन होतात विद्यार्थी मित्रांनो, या डायग्राम किती होतात? तीन. पहिली हे एक, हे बघा हे एक, हे दोन आणि हे तीन. आता याच्यासाठी स्टेप नुसार जाऊया. तर स्टेप काढायचे आहे आपले एरिया, तर पहिले आपण याचे डायमेन्शन लिहून घेऊ. तर इथली आता डायग्राम नंबर फर्स्ट, इथली आता डायग्राम नंबर सेकंड, इथली चा डायग्राम नंबर फर्स्ट सेकंड अँड थर्ड. तर डायमेन्शन बघा. पहिली डायग्राम, पहिल्या डायग्राम बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो, हायलाइट करून दाखवतो. पहिली डायग्राम हे आहे, पहिली डायग्राम, पहिली डायग्राम. तर याच्यामध्ये डी किती आहे? 50 आणि डी किती आहे? 10. 50/10, 50/10. आडवं डिस्टन्स आहे 50, बी आहे 50 mm आणि डी किती आहे? 10, 50/10. आता सेकंड डायग्राम, याच्यात पण बी आणि डी काढायचं आपल्याला. हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3. तर याच्यामध्ये आडवं डिस्टन्स बघा. आता सेकंड डायग्राम मी हायलाइट करून दाखवतो. हे सेकंड डायग्राम हायलाइट, याच्यामध्ये बी आहे 10, हे आडवं डिस्टन्स 10 आहे आणि हे आहे 180. टेन एम एम बाय 180. डबल थर्ड डायग्राम वर आलो. थर्ड डायग्राम डबल हायलाइट, हे आहे तुमची थर्ड डायग्राम. बी म्हणजे आडवं डिस्टन्स, आडवं डिस्टन्स किती आहे? 50 आणि किती आहे? 10, 50/10. बी आहे 50 एम एम, डी आहे 10 एम एम. आता जाऊया स्टेप नंबर फर्स्ट नुसार. स्टेप नंबर फर्स्ट, आता आपल्याला काढायचा आहे एरिया. एरिया म्हणजे आता फॉर्म्युला आहे आपल्या बी इंटू डी. इथं पण एरिया बी इंटू डी, इथं पण एरिया बी इंटू डी. फक्त हा एरिया 1 होईल, हा एरिया 2 होईल आणि हा एरिया 3 होईल. इथं 1 2 1 2 द्यायची काही गरज नाही. सिम्पल आता व्हॅल्यू पुटअप करूया. बी आय 50, डी आय 10. 50 × 10 किती होते? 500 एम एम स्क्वेअर. हा झाला ए 1. त्यानंतर इथं बी बघा, बी आय 10 आणि इथं आहे 180, डी आय 180, म्हणजे 1800 एम एम स्क्वेअर एरिया 2. इथं बी आय 50, डी आय 10. 50 × 10, 500 एम एम स्क्वेअर. एरिया 1, एरिया 2 आणि एरिया 3. स्टेप नंबर फर्स्ट कम्प्लीट झाली विद्यार्थी. आता सेकंड नंबर स्टेप मध्ये आता आपल्याला काय करायला लागते? आयजी काढा लागते. काय काढा लागते? आयजी. आता आयजी काढतोय आयजी 1. वाय वाय एक्सिस आहे, फॉर्म्युला आहे बी क्यूब डी अपॉन 12. लक्षात ठेवतो वाय वाय एक्सिस आहे बी क्यूब डी बाय 12. इथं आयजी 2 फॉर्म्युला सेम बी क्यूब डी अपॉन 12. आयजी 3 बी क्यूब डी अपॉन 12. आयजी 1, आयजी 2, आयजी 3. सिंपल हे फॉर्म्युला आहेच आपल्याकडे. आता बीच्या जागी बीची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू किती आहे? 50. 50 क्यूब डी किती आहे? 10 अपॉन 12. त्यानंतर बी बी किती आहे? 10. 10 चा क्यूब, त्यानंतर 180 अपॉन 12. त्यानंतर बी बी किती आहे? 50. 50 क्यूब डी किती आहे? 10 अपॉन 12. आयजी 1 आणि आयजी 3 सारखंच आहे, त्याच्यामुळे एकच वेळा कॅल्क्युलेट करा आणि दोन्ही लिहून टाका. 50 पहिले टाकसाल तुम्ही 50 कॅल्शियम, नंतर त्याचा क्यूब, नंतर ब्रॅकेट,
नंतर टेन अपॉन ट्वेल्व, तर इथे येते 104.16 इंटू 10 to the power 3, हा आला आय ची 1 mm टू द पॉवर 4 आय ची. सेम आय ची 3 पण हाच इक्वल आहे ना, 104.16 इंटू 10 to the power 3 mm टू द पॉवर 4. आता काढायचं आहे आपल्याला आय जी 2. सर्व आधी टाकसाल तुम्ही 10, त्याचा क्यू इन ब्रॅकेट 180 अपॉन 12. हे कॅल्सी टाकूया, एक वेळा मी पुन्हा टाकतो, 10 चा क्यू त्यानंतर ब्रॅकेट 180 अपॉन 12. तर एन जे बटन दाबलं तर इथे येते 15 × 10 to the power 3 mm टू द पॉवर 4, हा झाला आय ची. स्टेप नंबर 2 इज द कम्प्लिटेड. आता स्टेप नंबर 3 तो सोपीच आहे, आपल्याला काय लागते आता लक्षात घ्या, वाय एक्सिस आहे म्हणजे आपल्याला काय लागते एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री. एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री. आता एक्स वन बघा डायग्राम मध्ये जाऊया, याचा सेंटर इथे येते, याचा सेंटर इथे येते, याचा सेंटर इथे येते. एक्स वन म्हणजे होते बघा हे डिस्टन्स एवढं वाय एक्सिस मध्ये, 50 चा वर्ग किती होते 25, हे 10 चा वर्ग किती होते 5, आणि हे 50 आहे, 50 चा वर्ग 25, 25 5 आणि 25. एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री 25 5 आणि 25. एकूण पुन्हा सांगतो ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही, बघा हा वाला तुमचा असा चॅनल सेक्शन होता, इथून तर एवढं डिस्टन्स म्हणजे एक्स वन, इतकं डिस्टन्स सेंटर पासून, तर एक्स टू हे डिस्टन्स म्हणजे काय असते एक्स थ्री, हे डिस्टन्स होतं 50, 50 चा हाफ 25, हे होतं 10, 10 चा हाफ 5, आणि हे होतं 50 50 चा 25. हा एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री खेळायला लागला. आता एक्स वन एक्स टू एक्स थ्री स्टेप नंबर 3 आपली कम्प्लीट झालेली आहे. आता जायचं आपल्याला स्टेप नंबर 4 वर. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला काढा लागते एक्स बार. स्टेप नंबर 4 मध्ये एक्स बार काढा. तर एक्स बारचा फॉर्म्युला आहे ए वन एक्स वन प्लस ए टू एक्स टू प्लस ए थ्री एक्स थ्री अपॉन ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री. सिंपल व्हॅल्यू आता आपल्याला पुटअप करा लागतो. तर काय करसाल, ए वन च्या जागी ए वन ची व्हॅल्यू पुट करसाल. ए वन किती होता चेक करूया आपण. ए वन होता 500 1800 आणि 500. ओके, तर इथे टाकलं आपण 500. एक्स वन आहे 25, ए टू आहे 1800, एक्स टू आहे 5, ए थ्री आहे 500, एक्स थ्री आहे 25 अपॉन 500 प्लस 1800 प्लस 500. हे कॅल्सिट टाकलं आता आपण, तर बघूया काय येते आन्सर. 500 इन ब्रॅकेट 25 प्लस 1800 इन ब्रॅकेट 5 प्लस 500 इन ब्रॅकेट 25 अपॉन 500 प्लस 1800 प्लस 500 आणि ENG. तर 12.14 mm आणि आपली झाली स्टेप नंबर 4 इज द कम्प्लिटेड. आता आपल्याला हा एक्स वन आणि हा एक्स बार कम्पेरिंग करायला घ्यावं लागेल, तसंच एक्स टू आणि एक्स बार आणि एक्स थ्री आणि एक्स बार असं कम्पेरिंग करावं लागेल. तर कसं करतात बघा, आता आपल्याला काय लागते एच वन एच टू आणि एच थ्री. नेक्स्ट स्टेप मध्ये एच वन एच टू आणि एच थ्री. आता कसा काढतात एच वन एच टू एच थ्री, मोठ्यातून लहान मायनस, मोठा किती येईल 25. ओके,
म्हणजे एक्स वन मायनस एक्स बार काढाल तुम्ही, एक्स वन मायनस एक्स बार 25 मायनस 12.14, तर किती येते 25 मायनस 12.14, हे जर मायनस केलं तर येते 12.86 mm. हा म्हणजे एच वन. तसं एच टू पण एक एस थ्री पण सेमच आहे, एक्स थ्री मायनस एक्स बार 25 मायनस 12.14 म्हणजे 12.86. आता एच टू, एच टू किती होता आपला, एक्स टू किती होता, एक्स टू 5. ओके, तर इथे येते एक्स बार मायनस एक्स टू, मोठ्यातून लहान मायनस करावं लागते ना, 12.14 मायनस 5, तर 12.14 मायनस 5, तर इथे येते 7.14, हा येते एच टू. आता सर्व निघालेले आहे आता मशीन, आता फक्त आपल्याला फॉर्म्युला लावायचा आहे आणि सॉल्व करायचं आहे, झालं प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता तर सर्व आधी बघा, इथे आय वाय वाय इज इक्वल टू आय वाय वन प्लस आय वाय टू प्लस आय वाय थ्री वाय थ्री. डायग्राम नंबर फर्स्ट, डायग्राम नंबर सेकंड आणि डायग्राम नंबर थर्ड. आणि फॉर्म्युला आहे आपल्या मशीन आय जी वन प्लस ए वन एच वन चा स्क्वेअर प्लस आय जी टू ए टू एच टू चा स्क्वेअर प्लस आय जी थ्री प्लस ए थ्री एच थ्री चा स्क्वेअर. तर बघा आता आय जी वन, आय जी वन किती आहे बघा, 104.16 इंटू 10 टू द पॉवर 3, 104.16 104.16 इंटू 10 टू द पॉवर 3. एरिया होता 500 आणि एच वन किती आहे, एच वन 12.86 याचा स्क्वेअर. हे पहिलं झालं. सेकंड बघा आय जी टू, आय जी टू 15 इंटू 10 टू द पॉवर 3, 15 इंटू 10 टू द पॉवर 3 एरिया होता 1800. त्यानंतर एच टू 7.40 त्याचा स्क्वेअर प्लस आय जी थ्री सेम आय जी वन सारखाच आहे, इथे 104.16 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस 500 आणि इन ब्रॅकेट 12.86 चा स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेटर मध्ये टाका लागेल आपल्याला, कॅल्सी मध्ये बघूया किती येते आन्सर. तर पहिला आहे 104.16 मल्टीप्लाय बाय 10 टू द पॉवर 3 प्लस 500 इन ब्रॅकेट 12.86 चा स्क्वेअर. आन्सर आलेला आहे 186.84 इंटू 10 टू द पॉवर 3. आणि हे पण एखादी थर्ड नंबरचा पण सेमच आहे 186.84 इंटू 10 टू द पॉवर 3. आता राहिलं मध्ये आता हे घ्यायचे 15 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस 1800 इन ब्रॅकेट 7.14 चा स्क्वेअर 106.76 इंटू 10 टू द पॉवर 3. फायनल कॅल्क्युलेशन करूया किती येतो. आन्सर येणार आहे याचा 186.84 इंटू 10 टू द पॉवर 3
प्लस 106.76 इंटू 10 to the power 3 प्लस 186.84 इंटू 10 to the power 3। आणि एट जे बटन दाबसाल ते आन्सर येणार आहे 480.475 इंटू 10 to the power 3 आणि एम एम टू द पॉवर 4। एक मिनिट, 480.44 येतात इथे, 44 इंटू 10 to the power 3 एम एम टू द पॉवर 4 आय वाय वाय एक्सेस। हे तुमचं प्रॉब्लेम झालं सॉल्व। विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रिप्शन नक्की करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टचा चांगला लाभ घेता येणार।